खरं बघायला गेलं तर आज राजाराम कारखान्याची पोटनियम दुरुस्ती संदर्भामध्ये आरजेडी ऑफिसला आज सुनावणी होती, आणि सुनावणी असताना जाणून बुजून मुद्दा म्हणून राजाराम कारखान्यावरती राजकीय द्वेषापोटी हा मोर्चा विरोधकांनी काढलेला आहे. ज्या पद्धतीने त्यांची मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली, माहिती घेतली की बाबा त्यांनी जे आरोप केलेत किंवा हे केलेले आहेत, असं कुठल्याही प्रकारचा आरोप हा आज आम्ही मान्य करणार नाही. कारण हा राजाराम छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना सर्व सभासदांना बरोबर घेऊन जाणारा कारखाना आहे. त्याच्यामध्ये जर आजच्या मोर्चामध्ये बघायला गेलं तर मी स्वतः मोर्चामध्ये बघितलं असताना त्यात लक्षात आलं की मोजकेच सभासद आहेत, पण इतर बघायला गेलं तर राजकीय पदाधिकारी, जेणेकरून हा राजाराम कारखान्याची बदनामी करायच्या हेतून मोर्चा काढलेला आहे सातत्यानं. आज पाठीमागची तारीख आरजेडी ऑफिसमध्ये ती आज 2 तारीख दिली होती. राजकीय विरोधक म्हणजे विरोधकांनी राजकीय प्रेशर आणण्यासाठी आरजेडीवरती प्रेशर आणण्याचा दबावपोटीच हा मोर्चा काढलेला आहे. याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. राजाराम कारखाना 15,000 सभासदांचा कारखाना आहे. याच्यामध्ये जवळजवळ 80 ते 82% सभासदांचा ऊस हा राजाराम कारखाना आजपर्यंत घेत आलेला, त्याचा रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे आहे. याच्यामध्ये जुनेही पदाधिकारी त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या कारखान्याला ऊस दिलेला आणि नेला जातो. तोंड बघून किंवा विरोधकांचं बघून तुम्ही ऊस तोडत नाही किंवा काय असं नाही, पण याच ठिकाणी कमी दिवसामध्ये दरवर्षीपेक्षा जे एवढे दिवस चालले त्याच्यामध्ये ज्या बावड्यामधनं नेतृत्व ज्यांनी करतात त्या बावड्यात विरोध म्हणून करतायत त्यांचा विरोधकांचा ऊस सुद्धा, आणि बावड्यामधला 2,000 टन ऊस गतवर्षीपेक्षा कमी दिवसामध्ये जास्त आलेला आहे. आणि जे विरोधक म्हणतात ते नेजदार असतील किंवा आणि कोण असतील, त्यांच्या प्रत्येकाचे ऊस या कारखान्यात आलेले आहेत. ऑफिशियली त्यांना पेमेंट सुद्धा जमा झाले आणि त्यांच्या मोबाईलवरती मेसेज पण गेलेले आहेत.